हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टेक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास पाहणार आहोत. या लेसनमध्ये आपण परीक्षेला महत्त्वाचे असणारे वृत्तपत्र, तर याचा एक ट्रेंड तयार केलेला आहे आपण, म्हणजे मी लेसनचा. तर तुम्हाला ते जेव्हा लेसन मी एक्सप्लेन करेन ना, तेव्हा तुम्हाला ते सांगेन की कसा ट्रेंड आहे. त्या अनुषंगानं आपण ह्या वृत्तपत्रांचा इतिहास पाहणार आहोत, की जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. या अगोदर मी बरेचसे व्हिडिओ कव्हर केले, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. याला काही फी नाही वगैरे काहीही नाही आहे. तुम्हाला फक्त याचा एक लाईक करू शकता, तेच फक्त महत्त्वाचं आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकन दिसतो त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल ना, तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिलाच पॉईंट येतो, तो म्हणजे भारतात सुरू झालेलं पहिलं वृत्तपत्र कोणतं. भारतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं, तर ते वृत्तपत्र आहे बेंगॉल गॅझेट. भारतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं, तर बेंगॉल गॅझेट. हे कोणी सुरू केलं होतं, तर जेम्स ऑगस्टस हिकी यांनी हे बंगाल गॅझेट हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. कोठून सुरू केलं होतं, तर ते बंगालमध्ये सुरू केलं होतं, आणि त्याची तारीख आहे 29 जानेवारी 1780. 29 जानेवारी 1780 भारतातलं पहिलं वृत्तपत्र बेंगॉल गॅझेट जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केलं होतं साप्ताहिकाच्या स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर पुढं महाराष्ट्राचा जर विचार केला, तर महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्राचा प्रारंभ कोणत्या वृत्तपत्रापासून होतो, तर त्याचं नाव आहे बॉम्बे हेरॉल्ड. बॉम्बे हेरॉल्ड कधीचा येतं, 1789 साली. हे इंग्रजी साप्ताहिक होतं, त्याच्यापासून महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्राचा प्रारंभ झालेला दिसून येतो. आता तुम्हाला परीक्षेत विचारताना या टॉपिकवर कसं विचारला जाऊ शकेल, तर महाराष्ट्रामध्ये ही 4 वृत्तपत्रं जशी आहेत की जे एका पाठोपाठ सुरू झालेली होती, परीक्षेला याच्यावर काय विचारलं जाऊ शकेल. अ गटामध्ये वृत्तपत्र दिलं जातील बॉम्बे हेरॉल्ड, बॉम्बे कुरियर, बॉम्बे गॅझेट आणि बॉम्बे टाईम्स, आणि ब गटामध्ये त्यांची इयर दिली जातील. तर ते तुम्हाला जुळवता आले पाहिजे, त्यासाठी तुम्हाला याच्यावर थोडा ट्रेस करणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्राचा प्रारंभ म्हटलं तर बॉम्बे हेरॉल्ड, जे 1789 साली सुरू झालं होतं. त्याच्यानंतर बॉम्बे कुरियर सुरू झालं, ते होतं 1790 साली. बॉम्बे कुरियर 1790. त्याच्यानंतर सुरू झालं ते बॉम्बे गॅझेट, जे 1791 मध्ये. 1791 बॉम्बे गॅझेट हां, आणि बॉम्बे टाईम्स हे 1832. असे क्रमानं आपण वृत्तपत्र सांगू शकतो. हां, आता हे झालं पहिला पॉईंट की जे जिथं तुम्हाला जोडायला म्हणून लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे टाईम्स ऑफ इंडिया हे जे वृत्तपत्र भारतामध्ये सुरू झालं, तर हे वृत्तपत्र कोणत्या 3 वृत्तपत्राचं एकत्रीकरण करून सुरू झालेलं आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर ते बॉम्बे टाईम्स की जे 1832 मध्ये सुरू झालं होतं, ते स्टँडर्ड आणि टेलिग्राफ हे जे 2 वृत्तपत्र आहेत इतर. तर बॉम्बे टाईम्स, स्टँडर्ड, टेलिग्राफ या 3 वृत्तपत्राचं एकत्रीकरण होऊन टाईम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र सुरू झालेलं होतं. हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं, तर रॉबर्ट नाईट यांनी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. कोणी सुरू केलं होतं, तर रॉबर्ट नाईट यांनी हे वृत्तपत्र सुरू केलं. म्हणजे तुम्हाला हाही सुद्धा पॉईंट जरूर लक्षात ठेवायचा आहे, रॉबर्ट नाईट यांनी बॉम्बे टाईम्स की जे 1832 साली सुरू झालेलं, स्टँडर्ड व टेलिग्राफ ही तर 2 वृत्तपत्र यांच्या एकत्रीकरण करून टाईम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र सुरू झालं होतं. तर हे भारतातील आणि महाराष्ट्र रिलेटेड असे असणारे वृत्तपत्र याची आपण सिरीज तयार करतोय. त्याच्यानंतर आता पुढचा पॉईंट येतो, तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहे, ज्याच्यावर परीक्षेला 1-2 वेळा प्रश्न येऊन गेला, तो म्हणजे मुंबई समाचार हे सुरू केलेलं पहिलं वृत्तपत्र. म्हणजे मुंबई प्रांतामध्ये देशात पहिलं देशी वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं. मुंबई प्रांतात देशातलं पहिलं देशी वृत्तपत्र म्हणजे मुंबई प्रांतामध्ये एक्झॅक्टली, तर ते सुरू केलं होतं फरदुनजी मर्जबार यांनी. मुंबई समाचार या नावानं 1822 साली पहिलं देशी वृत्तपत्र मुंबई प्रांतामध्ये सुरू केलेलं होतं. मग 1830 पर्यंत जर तुम्ही काळ पाहिला, तर त्याच्यामध्ये अनेक गुजराती वृत्तपत्र सुरू झाली होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव येतं ते म्हणजे मुंबई वर्तमान, मुंबई दुर्बीन, चित्रज्ञान दर्पण आणि रास्तगोप्तार. रास्तगोप्तारबाबत तुम्हाला माहीत आहे, परंतु इतर 3 सुद्धा जरूर लक्षात ठेवा की गुजराती वृत्तपत्र होती मुंबई वर्तमान, मुंबई दुर्बीन आणि चित्रज्ञान दर्पण. मग आता मराठी वृत्तपत्र अजून काय आपण तिथे गेलेलो नाही, पण मग मराठी वृत्तपत्रांचा उदय कुठं झाला, तर याचा सुद्धा उदय पहिल्यांदा मुंबईमध्ये झाला असं आपण म्हणू शकतो. मराठीतलं पहिलं वृत्तपत्र कोणतं, तर ते आहे दर्पण. कोणी सुरू केलं, बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं, तेवढं माहीत असतं, परंतु त्याची एक्झॅक्ट डेट पण माहीत असू द्या. 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. हे जे दर्पण सुरू केलं होतं, ते मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये होतं.
आणि हे जवळजवळ 8 वर्ष चाललं, म्हणजे 1832 ते 1840 पर्यंत. 1840 मध्ये ते बंद झालं. त्याच्या त्यानंतर जांभेकरांनी काय केलं, 1840 मध्ये दिग्दर्शन हे मराठीतलं पहिलं मासिक सुरू केलं. जसं दर्पण हे पहिलं वृत्तपत्र म्हटलं मराठीतलं, तसं दिग्दर्शन हे मराठीतलं पहिलं मासिक 1840 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केली. म्हणजे मराठीतील पहिली दोन्ही महत्वाची वृत्तपत्र सुरू करण्याचा मान कोणाला मिळालेला आहे, तर बाळशास्त्री जांभेकरांना मिळालेला आहे. त्यामुळे बाळशास्त्री जांभेकरांना आपण काय म्हणतो, मराठी वृत्तपत्राचे जनक असं म्हटलं जातं. तर हा एक पहिला महत्वाचा पॉईंट झाला. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचं वृत्तपत्र येतं ते मराठी मधलं, ते म्हणजे मुंबई अखबार. म्हणजे मुंबईमध्ये सुरू झालेलं मुंबई अखबार, म्हणजे संपूर्ण मराठी वृत्तपत्र म्हणून 4 जुलै 1840 साली हे मुंबई अखबार हे वृत्तपत्र. म्हणजे परीक्षेला असंही जर विचारला प्रश्न तुम्हाला, संपूर्ण मराठी वृत्तपत्र पहिलं कोणतं, तर ते येतं मुंबई अखबार, जे 4 जुलै 1840 साली सुरू झालं. कारण दर्पण आणि दिग्दर्शन झालं, दर्पण जर बघितलं तर ते दोन्ही भाषेमध्ये होतं, मराठी आणि इंग्रजी, परंतु पूर्णपणे मराठी वृत्तपत्र म्हटलं तर ते एकदम मुंबई अखबार, की जे 4 जुलै 1840 साली सुरू झालं. आता दर्पण द्विभाषिक होतं, त्यामुळे आपण त्याला पूर्णपणे मराठी पत्र असं म्हणू शकत नाही. त्याच्यानंतर 1840 मध्ये आणखी एक वृत्तपत्र आलं, ते म्हणजे प्रभाकर. कुणी सुरू केलं, तर बहू महाजन. दुसरं नाव काय त्यांचं, गोविंद विठ्ठल. हां, बहू महाजन म्हणजेच त्यांना गोविंद विठ्ठल असं आपण म्हणतो. प्रभाकर सुद्धा 1840 मध्ये साप्ताहिक सुरू करण्यात आलेलं होतं. मग त्याच्यानंतर मराठी वृत्तपत्रांचा जर विकास बघायला गेलं, तर ते पुढचा काळ म्हणजे 1848 पुढच्या काळामध्ये बरीच वृत्तपत्रांची वाटचाल आहे. आता त्यातील वाटचाल कशी आहे ती आपण आता पाहूया. त्या वाटचालीमधलं सगळ्यात महत्वाचं आणि ज्याच्यावर परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न विचारून गेलेला आहे आणि विचारलं जाण्याचे चान्सेस सुद्धा जास्त आहे, ते म्हणजे ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाश हे मराठीतलं पहिलं दैनिक होतं. ज्ञानप्रकाश हे मराठीतलं पहिलं दैनिक होतं. ते कधी सुरू करण्यात आलं होतं, तर ते सुरू करण्यात आलं होतं 1849 साली. कधी सुरू करण्यात आलं होतं, 1849 साली. आणि याची सुरुवात कोणी केली होती, तर कृष्णाजी त्र्यंबक रानडे. हे मी जरूर लक्षात ठेवा, ज्ञानप्रकाश कृष्णाजी त्र्यंबक रानडे 1849 साली पहिल्यांदा सुरू केलं. ते साप्ताहिकाच्या रूपामध्ये पुण्यात केलं होतं आणि ते मराठीतलं पहिलं दैनिक आहे हेही लक्षात घ्या. 1904 साली, म्हणजे अगोदर जेव्हा 1849 साली त्याचं साप्ताहिकामध्ये रूपांतर होतं, 1904 साली त्याचं दैनिकामध्ये रूपांतर झालं. त्यामुळे हा एक महत्वाचा पॉईंट आहे. तर म्हणजे मावळवादी कालखंडात या वृत्तपत्रानं महत्वाची भूमिका बजावलेली आहे. ज्ञानप्रकाश 1849 मराठीतलं पहिलं दैनिक, कृष्णाजी त्र्यंबक रानडे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो, पुढचं वृत्तपत्र येतं, ते म्हणजे विचार लहरी. हे सुद्धा 1852 मध्ये सुरू झालं. हां, विचार लहरी हे सुद्धा 1852 मध्ये सुरू झालं. पुण्यातील काही विद्वानांनी एकत्र येऊन विचार लहरी नावाचं मासिक सुरू केलं होतं जुलै 1852 मध्ये. मग आता ह्याच्यावर हे पत्र कशासाठी सुरू करण्यात आलेलं होतं, तर ख्रिस्ती मिशनऱ्यांचं जे हिंदू धर्मावरील टेकेला उत्तर देण्यासाठी आणि ख्रिस्ती मतं जे आहेत त्यांचं खंडन करण्यासाठी हे पत्र खास करून सुरू करण्यात आलं होतं. विचार लहरी नावातच आहे, विचार लहरी म्हणजे ख्रिस्ती मिशनऱ्यांना हिंदू धर्मावरील जे टीके करतायत तर त्याला उत्तर देण्यासाठी हे सुरू करण्यात आलेलं होतं. मग संपादन याचं कोण करत होते विचार लहरीचं, तर ते कृष्णशास्त्री चिपळूणकर. विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री याच्यामध्ये फरक आहे, कपलत करायची नाही. कृष्णशास्त्री विचार लहरी 1852 म्हटलं तर ते कोण येतं, तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. त्याच्यानंतर वृत्तपत्र येतात ती म्हणजे धूमकेतू आणि ज्ञानदर्शन. हे सुद्धा खूप महत्वाचे अंडर रेटेड वृत्तपत्रापैकी एक महत्वाचे. धूमकेतू आणि ज्ञानदर्शन ही 1853 मध्ये सुरू करण्यात आली होती. कोणी सुरू केलेली होती, तर बहू महाजनांनी ही वृत्तपत्र सुरू केलेली होती 1853 मध्ये. आता धूमकेतूचं पर्टिक्युलर बघितलं तर ते साप्ताहिक होते. हे जे धूमकेतू होतं ते काय होतं, साप्ताहिक होतं. आणि ज्ञानदर्शन काय होतं, तर ते त्रैमासिक होतं. ज्ञानदर्शन काय होतं, त्रैमासिक होतं. तर ते एक जरूर लक्षात ठेवा, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन 1853, बहू महाजन. हाही पॉईंट खूप महत्वाचा आहे. त्यानंतर आणखी पुढे गेलं तर येतं ते म्हणजे निबंधमाला 1854, म्हणजे त्याच्याच पुढच्या वर्षी. निबंधमाला म्हटलं तर विष्णूशास्त्री चिपळूणकर. हां, कृष्णशास्त्री आणि विष्णूशास्त्री याच्यामध्ये गप्पा करायची. 1854 मध्ये निबंधमाला हे मासिक सुरू केलं, त्याने ते पुण्यातून सुरू केलं होतं. मग याच्यातून एकच ठोका होता, तो म्हणजे स्वदेशी स्वधर्म आणि स्वभाषा असा एक हे वृत्तपत्रातून पुरस्कार केला गेलेला होता. त्याच्यानंतर पुढचं येतं ते म्हणजे 1862 मध्ये. 1862 मध्ये येणारं महत्वाचं वृत्तपत्र आहे ते म्हणजे इंदू प्रकाश. इंदू प्रकाश कोणी सुरू केलं, किंवा जे विकसित करण्याचं श्रेय किंवा त्याला इंदू प्रकाशाला नावरूपास आणण्याचं श्रेय कोणाकडे जातं, तर ते जातं विष्णूशास्त्री पंडित. हे जरूर लक्षात ठेवायच्यावर यांच्याबाबत बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे.
1862 मध्ये विष्णूशास्त्री पंडित यांनी इंदू प्रकाश हे वृत्तपत्र सुरू केलं. हे वृत्तपत्र सुद्धा द्विभाषीच होतं. म्हणजे या वृत्तपत्रानं जास्त करून, म्हणजे विष्णूशास्त्री पंडित म्हटलं की तुम्हाला दोन गोष्टी जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे विधवा पुनर्विवाहासाठी अग्रणी असलेल्या नेत्यापैकी एक नेते किंवा एक समाज सुधारक असं आपण म्हणू शकतो विष्णूशास्त्री पंडिताबाबत. आणि स्त्री शिक्षणाबाबत सुद्धा त्यांचं महत्वाचं वाटा आहे. त्यामुळे विष्णूशास्त्री पंडित म्हटलं की दोन गोष्टी तुम्हाला जरूर लक्षात ठेवायच्या आहेत, एक म्हणजे विधवा पुनर्विवाह आणि दुसरं म्हणजे स्त्री शिक्षण, सगळ्यात महत्वाचं आहे. ह्याच्या अगोदर राज्यसेवेला असा टेक्निकली प्रश्न आला होता की असं बरेच चार विधानं दिली होती, त्यातनं ओळखायचं होतं की व्यक्ती कोण. तर त्याच्यामध्ये विधवा पुनर्विवाह किंवा विधवांबाबतचं बऱ्याच मेन्शन केले गेले होते, तर त्याच्यावरून ते विष्णूशास्त्री पंडित आहेत व्यक्ती हे ओळखता येत होतं. त्यामुळे हे पॉईंट महत्वाचं आहे. विष्णूशास्त्री पंडित म्हटलं की 1862 मध्ये इंदू प्रकाश आणि यांच्याबाबतचं कार्य लक्षात ठेवायचं झालं तर विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षण हे दोन गोष्टी जरूर लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर पुढे वृत्तपत्र येतं ते म्हणजे नेटिव्ह ओपिनियन. नेटिव्ह ओपिनियन हे 1864 मध्ये कोणी सुरू केलेलं होतं तर विश्वनाथ नारायण मंडळी. नेटिव्ह ओपिनियन कोणी सुरू केलं होतं तर विश्वनाथ नारायण मंडळी यांनी 1864 मध्ये हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. आणि कशासाठी केलं होतं तर याच्यातून फक्त समाज प्रबोधन करायचं हे त्यांचं टार्गेट होतं. त्यानंतर वृत्तपत्राचं म्हणजे हे जे नेटिव्ह ओपिनियन जे वृत्तपत्र होतं या वृत्तपत्राचं पहिलं संपादक होण्याचा मान कोणी मिळवला तर हा मिळवलेला आहे मामा परमानंद यांनी. नेटिव्ह ओपिनियन या वृत्तपत्राचे पहिले संपादक होण्याचा मार्ग मान मिळालेला होता आणि हे जवळजवळ 1908 पर्यंत चालू होतं. त्याच्यानंतर पुढचं वृत्तपत्र येतं ते म्हणजे अरुणोदय. आता हे जे तुम्ही पाहताय ना याचा आपण संदर्भ जास्त करून गाठाळ सरांचं बुक आणि कठारे सरांचं बुक याचाच आपण थोडासा संदर्भ घेतलेला आहे कारण हे खूप महत्वाचे आहे म्हणून आपण ते कव्हर करतोय. अरुणोदय कधी सुरू झालं होतं तर 1866 साली सुरू झालं होतं. हे अरुणोदय बद्दल जी खासियत आहे ती म्हणजे ठाणे जिल्ह्यातलं हे पहिलं वृत्तपत्र हे जरूर लक्षात ठेवा. अरुणोदय हे ठाणे जिल्ह्यातलं पहिलं वृत्तपत्र आहे आणि याची सुरुवात कोणी केली कोणाची तर हे काशीनाथ विष्णू फडके. अरुणोदय म्हटलं की काशीनाथ विष्णू फडके. अरुणोदय वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली? काशीनाथ विष्णू फडके. आता या वृत्तपत्रानं ब्रिटिश सरकारला तर विरोध केलेलाच होता, परंतु या वृत्तपत्राचं आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यांनी सामाजिक आणि राजकीय प्रश्न सोडवण्यावर जास्त भर दिलेला आहे. अरुणोदय म्हटलं की 1866 जरूर लक्षात ठेवा, ठाणे जिल्ह्यातलं पहिलं वृत्तपत्र आणि काशीनाथ विष्णू फडके यांनी सुरू केलेलं आणि यांचं टार्गेट होतं मेन ते म्हणजे सामाजिक आणि राजकीय प्रश्न जास्त करून सोडवणे. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे सुबोध पत्रिका 1873 मध्ये. सुबोध पत्रिका म्हटल्यानंतर तुम्हाला जरूर लक्षात राहिलं पाहिजे ते म्हणजे हे प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं. जसं दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं तसं सुबोध पत्रिका हे काय आहे प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं की जे 4 मे 1873 ला सुरू झालेलं होतं. दीनबंधू महात्मा ज्योतिराव फुले यांचे सत्यशोधक चळवळीतील एक सहकारी, त्यांचं नाव कृष्णराव भालेकर. आता हे सगळ्यांना माहीत असेल दीनबंधू कधी सुरू झाले 1877 ला कृष्णराव भालेकर यांनी पुण्यातून सुरू केलेले वृत्तपत्र होतं. मग आता ह्या वृत्तपत्रामध्ये बऱ्याच काळ लेखन किंवा बरंच पुढे नेण्याचं काम कोणी केले तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुद्धा महत्वाचं कार्य केले. त्याचबरोबर रामजी संतुजी आवटे यांनी सुद्धा वृत्तपत्राचे संपादन आणि चालू ठेवण्यामध्ये मोठा हातभार लावलेला होता. आता हे जे दीनबंधू आहे या दीनबंधू वृत्तपत्रानं काय केलं तर शेतकऱ्यांची बाजू ऑब्व्हियसली घेतलेली होती. त्याचबरोबर दोन गोष्टी आहेत ते म्हणजे स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह ह्या सुद्धा गोष्टीनं टार्गेट केलं होतं. त्याचबरोबर दलित समाजाचा उद्धार आणि कामगार चळवळ म्हणजे आपण याच्या अगोदर एक लेसन कव्हर केले कामगार चळवळी म्हणून, त्याच्यामध्ये सुद्धा आपण नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल एक्सप्लेन करताना दीनबंधू या वृत्तपत्राचा आधार घेतलाय. कारण नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार चळवळीबाबतचे बरेचसे मुद्दे या वृत्तपत्रातून मांडलेले होते त्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यामुळे कामगार चळवळीच्या संदर्भात सुद्धा दीनबंधू या वृत्तपत्राची महत्वाची भूमिका आहे. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे केसरी व मराठा. हे आपल्याला माहीतच आहे की टिळक आणि आगरकर यांनी सुरू केलेलं होतं केसरी मराठीतून मराठा इंग्रजीतून 1881 साली. त्याच्यानंतर आगरकर आणि केसरीचं टिळक आणि मराठा या वृत्तपत्राचं संपादन केलं, परत त्यांच्यात मतभेद झाले. त्यानंतर आगरकरांनी सुधारक सुरू केलं 1888 मध्ये. तर हे जनरली आपल्याला माहीत होतं. आता पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली काही महत्वाची वृत्तपत्र लय पण आपण डिटेलमध्ये न जाता त्यातलं काही महत्वाचा कोर पार्ट आहे की ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो ते आपण सुरू करणार. त्यातलं पहिलं महत्वाचं वृत्तपत्र येतं ते म्हणजे मूक नाईक. आता हे मूक नाईक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हा सुरू केलं होतं तर ते सुरू केलं होतं 31 जानेवारी 1920 रोजी.
आणि हे वृत्तपत्र सुरू करायला त्यांना मदत कोणी केली होती तर राजर्षी शाहू महाराज मदत कोणी केली होती तर राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक मदत केलेली होती हे जरूर लक्षात ठेवा. मूक नाईक हे वृत्तपत्र चालवायला आणि पुढे काय हे वृत्तपत्र जास्त काळ चालू शकलेलं नाही थोड्या दिवसांनी ते वृत्तपत्र बंद पडलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे वृत्तपत्र येतं ते म्हणजे बहिष्कृत भारत. बहिष्कृत भारत हे कधी सुरू करण्यात आलं होतं तर 1927 साली सुरू करण्यात आलं होतं. म्हणजे बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू करण्याचं रिझन काय किंवा त्याच्यामागची पार्श्वभूमी काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची जी चळवळ होती तर ती भारतातली जे सगळे बहिष्कृत लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचवायचं होतं आणि महाडचा जो चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला त्याच्यामध्ये जे स्पृश्य वर्ग होता त्यांना जे वर्गांनी जे टीका केली होती त्यांना उत्तर द्यायचं म्हणून त्यांनी हे सुरू केलेलं आहे 1927 साली बहिष्कृत भारत. मग याच्यातून त्यांनी बरेचसे आपली मतं परकडपणे मांडलेली होती. बहिष्कृत भारत जेव्हा बंद पडलं त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तर आपले जे राजकीय विचार आहेत तर हे आपल्या चळवळीमध्ये जे जमा आलेले लोक आहेत यांना समजून सांगण्यासाठी किंवा त्या चळवळीचं स्वरूप किंवा चळवळीचं किती मोठ्या प्रमाणात जाते ते समजून सांगण्यासाठी त्यांनी 1930 एक वृत्तपत्र सुरू केलं त्याचं नाव होतं जनता. जनता जनतेपर्यंत हे वृत्तपत्र 1953 सुरू होतं म्हणजे जनता हे नवीन वृत्तपत्र त्यांनी 1930 साली सुरू केलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी प्रबुद्ध भारत हे सुद्धा वृत्तपत्र सुरू केलेलं आपल्याला माहितीच असेल. त्याच्यानंतर आणखी दोन महत्त्वाची वृत्तपत्रे येतात त्याच्यातलं एक येतं ते म्हणजे नवयुग व मराठा. नवयुग व मराठा हे जर म्हटलं तर हे कुठून कोणी सुरू केलेली होती तर प्रल्हाद केशव अत्रे किंवा त्यांना आपण आचार्य अत्रे असं म्हणतो. म्हणजे जे संयुक्त महाराष्ट्र चळवळ होती ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे या उद्देशानं सुरू करण्यात आलेली दोन वृत्तपत्र. ह्यातलं नवयुग हे अगोदर सुरू केलं करण्यात आलं होतं त्याच्यानंतर कालांतरानं मराठा वृत्तपत्र सुरू केलं. म्हणजे नवयुग व मराठा वृत्तपत्र कोणी सुरू केलं असं जर म्हटलं तर ते असेल प्रल्हाद केशव अत्रे किंवा त्याला आपण आचार्य अत्रे असं म्हणतो. आता या वृत्तपत्राचं वैशिष्ट्य काय होती माहितीये का तर याचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे व्यंगचित्र. नवयुग आणि मराठा या वृत्तपत्राची वैशिष्ट्य होती व्यंगचित्र. म्हणजे काँग्रेस नेत्यावर जास्त करून टीका केलेली आपल्याला या वृत्तपत्रातून पाहायला मिळते. मग आता ही झाली सगळी बरीचशी आपण वृत्तपत्रांचा थोडासा इतिहास कव्हर केलेला आहे की जो परीक्षा दृष्टीनं मला वाटला की गाठळ कटारे सरांच्या बुकमधून तर तो कव्हर करण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यानंतर मराठी वृत्तपत्रावर सुद्धा सरकारने निर्बंध घातले होते तर देशी वृत्तपत्रावर घातले म्हणजे 1818 ते 1835 जो काळ आहे त्याच्यामध्ये बरेच निर्बंध घातले होते. परंतु विल्यम बेंटिक आणि चार्ल्स मेटकॉक यांच्यामुळे ती बंधने शिथिल झालेली होती हे आपल्याला माहितच आहे. त्याच्यानंतर लॉर्ड लिटन यांनी 1878 देशी वृत्तपत्र नियंत्रण कायदा केला होता पुन्हा बंधनं घातली होती. परत 1882 लॉर्ड ड्युपनने त्यांची काही ती घातलेली बंधनं कमी केलेली होती. म्हणजे वृत्तपत्रावर बऱ्याच वेळा बंधनं घातली. मग आता या लेसनमधून मी काय केलेलं आहे की जो गाथा आणि कथारी सरांच्या बुकमधून वृत्तपत्रांचा काही थोडासा सारांश काही थोड्याशा महत्त्वाच्या गोष्टी कव्हर केल्या. त्यानंतर ब्राह्मणेतर चळवळीतील वृत्तपत्र आणि दलित चळवळीतील वृत्तपत्र याच्याबाबतचं लेसन सुद्धा मी ऑलरेडी यूट्यूबवर पब्लिश केलेलं आहे त्यामुळे तो भाग मी काय आता रिपीट करत नाही. जो मला वेगळा वाटला थोडा की ज्याच्यावर थोडंसं मला ट्रेस करणं गरजेचं होतं त्या वृत्तपत्रांचा भाग याचा मी कव्हर केलेला आहे. आय होप की लेसन तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद.